निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या संत मालिकेतील आद्य महिला संत मुक्ताबाई यांच्या पालखीसह दिंडी सोहळ्याचं आगमन बीड शहरात झालं आहे. दिंडीचे पहिले उभे रिंगण सुभाष रोडवर संपन्न झाले. आजचा मुक्काम शहरातील माळीवेस हनुमान मंदिरात आहे. सर्व संतांची भूमींनी आणि चांगदेवाची गुरु असलेल्या मुक्ताबाईची पालखी गेल्या 350 वर्षांपासूनची परंपरा अखंड चालवत आहे. ही पालखी वारकरी संप्रदायात श्री संतांच्या नेतृत्वाचे दर्शन घडवणारी. या पालखी सोहळ्यात हजारो महिला भाविक सहभागी झाले आहेत. रिंगण सोहळा पूर्ण झाल्यानंतर दिंडीचे मालक सुधाकर महाराज हरणे यांनी दिंडीचा इतिहास सांगितला. ही पालखी 750 किलोमीटरचा प्रवास करून दशमीच्या दिवशी पंढरपूर मध्ये पोहोचते. या पालखीचा पंढरपूर मध्ये मोठा मान आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त अंतरावरून येणारी ही पालखी आहे. यात मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी होतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे सर्व ज्ञात आहेच. त्या संतांचं इष्टदैवत पंढरीस परमात्मा आहे. तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यात त्यामुचे कुळदैवत पांडुरंग. संत परंपरेमध्ये निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज किंवा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम श्रीमंत निवृत्तीनाथांपासून निरोप बरायापर्यंत जी संत परंपरा आपल्याला अपेक्षित आहे अभिप्रेत आहे त्यामध्ये एकमेव असलेल्या संत आदिशक्ती मुक्ताबाई ह्या अगदी वयाने लहान असतानाही कर्तृत्वानी महान लहानशी मुक्ताबाई जशी सनकाडी केले देशोदाडी महान संत. मुक्ताबाईंचं कर्तृत्व आणि कार्य हे खऱ्या अर्थाने इतिहासाने दखल घ्यावं असं आहे. कमी वयामध्ये फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. 1400 वर्षाचे चांगदेव असलेले त्यांचं गुरु होण्याचं अहोभाग्य सौभाग्य त्या आईसाहेबांना लाभलेलं आहे. अशा मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा गेल्या 3 शतकाची परंपरा घेऊन जवळजवळ अनेक जिल्ह्यातून हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरच्या दिशेने जात असतो. आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा विदर्भ मराठवाडा मध्य प्रदेश आणि खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्र खानदेशचा भाग या भौगोलिक प्रदेशातून जेव्हा येतो तेव्हा आपण भाग्यवान आहोत. या बाजूने ज्ञानोबारांचा सोहळा येत नाही, तुकोबारांचा येत नाही, निवृत्तीनाथांचा येत नाही, परंतु आदिशक्ती मुक्ताबाईंचा एकमेव सोहळा असा आहे की जो आपल्या बीड शहरामध्ये येतो आणि बीड शहराची जी काही इतिहास आहे तो आदिशक्ती मुक्ताबाईंचा आजोड असलेले गोविंद पंथ त्यामुळे आणखी एक विशेष नातं या बीड शहराचं आणि या पालखी सोहळ्याचं आहे. आणि म्हणून बीडवासीय अनेक वर्षापासून परंपरेने फार मोठं उत्साहाने स्वागत करतात. आणि गेल्या काही वर्षापासून आपण जरी ठरवलं की उभं रिंगण या बीड शहरामध्ये आपण घ्यायचं आणि तो आदिशक्ती मुक्ताबाईंचा अश्व खऱ्या अर्थाने या रस्त्याने धावत असताना त्या अश्वाची रजकन खऱ्या अर्थाने आपल्याला लागावी. आपल्याही जीवनामध्ये काही मुक्त करता आईसाहेबांनी प्रयत्न करावे, आपलंही जीवन कृतार्थ व्हावं, धन्य व्हावं याकरता आपण आदिशक्ती मुक्ताबाईंचं म्हणून घेत आईसाहेबांचा नाम घोष करीत करीत आपण पंढरपूरला जात